नमस्कार, टुडे 9 मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. विधानसभा निवडणुका 2024 च्या अनुषंगाने आपण फलटण विधानसभा मतदारसंघाचा दौरा करत आहोत. तर त्याच निमित्ताने आज आपण फलटण तालुक्यातील जावली या गावात आलेलो आहोत. या गावाचं वैशिष्ट्य असं की हे गाव सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवरचं आहे, म्हणजे फलटण तालुक्यातील हे शेवटचं गाव आहे. तर या ठिकाणचे जे विद्यमान आमदार आहेत दीपक चव्हाण हे सलग 3 वेळा आमदार म्हणून निवडून इथून गेलेले आहेत. यंदा आता 20 नोव्हेंबरला मतदान आहे. तर जावलीकरांना काय वाटतं की इथल्या म्हणजे जे आमदार आहेत त्यांनी इथं काय काय विकास कामं केली, तिथल्या समस्या काय आहेत, अडचणी काय आहेत, त्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण चर्चा करूया, काही स्थानिक ग्रामस्थ आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी आपण रोकटोक संवाद साधूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव? श्यामखिरवे. इथलंच आहे का? जावली. आमदार कोण आहे तुमचे? दीपक चव्हाण. तुमच्या आमदार साहेबांनी तुमच्या गावात काय काय विकास काम केली? काय हे आपलं शासकीय इतर कामं, रस्ते गावठाणमध्ये असतील किंवा गटारे असतील किंवा इतर घरकुल योजना असतील काही, इतर अजून शाळेच्या इमारती असतील, असे अंतर्गत गावा गावठाणमध्ये जी अंतर्गत जी कामं आहेत तिथली, गटारे जी असतील किंवा इतर कुठली बी कामं त्यांनी केलेली. काय काय इथल्या अडचणी आहेत की वाटतं आणखी सुटल्या नाहीत, सुटल्या पाहिजेत? नाही, पण तसे बऱ्यापैकी सोयी सुविधा झालेल्या आहेत, ते अजून पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. आता 20 तारखेला मतदान आहे, काय वाटतं तुम्हाला कोण आमदार होईल इथला? काय काम केलेले त्यामुळे होणारच की आमदार कोण, जे काम चव्हाण परत आमदार होणार नाही, जे काम चांगले त्याचे आमदार होणार, ज्यांची कामं चांगली आहेत त्यांचं आमदार होणार असं त्यांचं म्हणणं आहे. नमस्कार. 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 इथलंच दिसत आहे. हा, जावळीत पुजारी. आमदार कोण आहे तुमचे माहित आहेत का? दीपक चव्हाण. आमदार साहेबांनी तुमच्या गावात काय काय विकास काम केले? सगळे काम केलेले अजून चालू आहेत, घरकोर वगैरे काय सगळं पाणी सगळं सगळं आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे का या भागात? आहे की पाणी आले गुणगुण सगळं पाणी ते सगळं. आता 20 तारखेला मतदान आहे, पुन्हा निवडणुका होणार आहेत, काय वाटतं दीपक चव्हाण पुन्हा आमदार होतील का? होणार की काम केली काम चालू आहे, त्यांना त्यांचे सगळे लक्ष बेकडे आहे ना, त्यामुळे होऊ शकते. त्यांच्या विरोधी गटाचे जे आहेत माजी खासदार रणजित सिंह नाय निंबाळकर हे म्हणतात की मी 5 वर्षाच्या काळात फलटण तालुक्यात भरपूर करोडो रुपये विकास निधी आणलेला आहे, त्यामुळे यावेळेस माझाच उमेदवार जे सचिन पाटील आहेत ते निवडून येतील असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावर तुम्हाला काय वाटतं? तसं काय सांगू शकत नाही, पण ते फक्त सध्या लक्ष देतात, पण असं असतं ना ते रणजित दादा आहेत ते कधी येत बी नाहीत ना, आणि आले तर काम बी करू शकत नाहीत, काम बी करू शकत नाहीत, कधी आले बी म्हणजे याच्यात असं जातात दर्शन घेणं जाणार, बाकी म्हणजे कामच केलं नाही त्यांना, काय फिरलं बी नाही ते गावात. त्यामुळे आमदार दीपक चव्हाण होतील, काय वाटतं तुम्हाला? येतील की आमदार दीपक चव्हाणच होणार आहे. काय काय विकास काम केले? विकास काम भरपूर बंधाऱ्याची याची कामं भरपूर केली, गावाचा पाण्याचा प्रश्न सुटलाय महत्वाचा, म्हणजे जास्त म्हणजे पाणी शेतकऱ्याला काय पाणी पाहिजे म्हणतो, मुबलक कॅनलला पाणी असल्यामुळे काय अडचण नाही. गेल्या आठवड्यात संजीव राजेंनी अजितदादा गटातून बाहेर पडत शरद पवारांची तुतारी हातात घेतलेली आहे, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? काय ते राजकीय आम्ही इतकं नाही, त्यांचा निर्णय योग्य आहे का, काय वाटतं तुम्हाला? तसा त्यांचा निर्णय योग्यच म्हणावा लागेल ना. योग्यच आहे. काय वाटतं तुम्हाला? योग्यच आहे ना, राजन शेवर पर्याय नाही ना. रामराजे गट. रामराजे गट. रामराजे संजीवराजे. बरं, आता जे तुमचे विद्यमान आमदार आहेत दीपक चव्हाण यांच्याबद्दल काय सांगाल, त्यांच्या विकास कामांबद्दल? काम आता काम महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी दोन बलकवडीचं कॅनलचं काम जे आज महाराजांनी केले, ते आज इकडं इकडचा भाग सगळा सालप्यापासून फार इकडचा जे सगळा ड्राय भाग होता तो आता पाण्याखाली आल्यामुळे जरा लोकांचं जीवनमान उंच होईल, आणि आता इकडं जरा शेतीचं म्हणजे पाण्यामुळं इकडं आता ऊसाचं प्रमाण मक्याचं प्रमाण त्याच्यामुळं शेतकऱ्यांना आता चांगले दिवस आले. ते विरोध त्यांचे जे राजकीय विरोधक आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकर हे म्हणतात मी कोट्यवधींची कामं गेल्या 5 वर्षात फलटण भागात केलेले आहेत, त्यामुळं यावेळेस त्यांचा उमेदवार निवडून आला असं त्यांचं म्हणणं. नाही, महाराजांशिवाय इकडं नाहीच काय. दीपक चव्हाण पुन्हा चव्हाण. हा, दीपक चव्हाण पुन्हा आमदार होणार. काय वाटतं तुम्हाला दादा? आमदार दीपक चव्हाण. का बरं? काम केलेली भरपूर त्यांनी, बंधारे आणले, म्हणजे जलजीवन मिशन कमी आपली झाली, पाण्याचा प्रश्न बरेच सुटले, म्हणजे माणसाला काय पाणीच पाहिजे ना, आता शेतकऱ्यांना तेवढं पाहिजे ना.
तुमच्या जावली गावात काय काय अडचण आहेत, तिचे वाटत अजून सुटल्या पाहिजेत एक स्थानिक म्हणून काय वाटतं तुला? स्थानिक म्हणजे आता जवळजवळ सर्व सुटलेले आहेत तसं, म्हणजे काय कारण देवस्थानामुळे आम्हाला भरपूर गावाला पब्लिक राहतं, आहे बऱ्यापैकी पाणी वगैरे आहे सगळं आहे. काय वाटतं आता राज्यात कोणाचं सरकार यावं, महाविकास आघाडीचं यावं का भाजप महायुतीचं यावं, काय वाटतं? महाविकास आघाडी का बरं काय तेच चांगली. महायुतीने आता भरपूर महिलांना 500 स्टॅम्प केला 500 गॅस कितीला आज परिस्थिती काय, महागाई वाढवली सगळी. या ठिकाणी एक वयस्कर जानकर मामा आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया, त्यांचा भरपूर अनुभव आहे, अनेक वर्ष त्यांनी इथलं राजकारण बघितलेलं, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार. रामराज महाराज. आमदार कोण आहे तुमचे, आमदार इथलं कोण आहे? आता वाटतंय का ह्या वेळेस चौकार मारतील? मारतील का बरं? मारतील, त्यांची काम आहे, उपकार चौकार जनते. काय काय काम केली तुम्ही गेली 50-60 वर्ष बघितले असतील? शिकार काम केली महाराजांनी 30 वर्षात, पाणी आणलं की आणि ह्या भागात लोक सुखी झाले, त्यामुळे त्यांचाच उमेदवार निवडून येणार. राज्यात काय व्हावं वाटतं तुम्हाला, शरद पवारचं सरकार यावं का भाजप माहितीचं सरकार? शरद पवार शेतकऱ्यासाठी चांगलं. कसं काय चांगलं? शेतकऱ्याची त्यांनी काही वेळा सुधारणा केल्या. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार यावं, शरद पवारांचं सरकार यावं असं सुद्धा जाणकारांचं म्हणणं आहे, कारण शेतकऱ्यांसाठी त्यांचं सरकार कधीही चांगलं आहे असं सुद्धा इथल्या लोकांचा सूर आहे. मावशी नमस्कार. नमस्कार. इथलंच दिसतंय? इथलंच आहे. बर, आता निवडणूक आहे त्या विधानसभेच्या, पलटणच्या आता आमदाराची निवडणूक आहे त्या, काय वाटतं तुम्हाला कोण आमदार होईल इथलं? आम्हाला वाटतंय की शिंदे साहेब होते. शिंदे साहेब मुख्यमंत्री होय. इथलं तुमचं आमदार दीपक चव्हाण आहेत, परत आमदार होते असं वाटतंय का? वाटतंय. काय काम केलेत का त्यांनी? केले ते. काय काय काम केले? बरीच काम केले. बर, बरीच काम केली. लाडकी बहीण योजनेचं मिळलं का पैसे? मिळाले. किती भेटलं? आम्हाला नाही मिळालं, सुनबाईला आमच्या मिळाले. तुम्हाला नाही भेटलं? मला नाही मिळालं. आता मतदान कोणाला, महायुतीला करायचं का महाविकास आघाडी? जे आमचं काम केलंय त्यांना करणार आम्ही. बर, हो ज्यांनी काम केलंय त्यांनाच. आमच्या गावाचा विकास केलाय त्यांना करणार. कोणी केलाय तुमच्या गावाचा विकास? तुम्ही आता नाव काय घेतलं? दीपक चव्हाण साहेब. दीपक चव्हाण. त्यांना त्यांना करणार. बर, काय वाटतं मामा तुम्हाला? इंदापूरचा आहे. इंदापूरचा आहे. काय वाटतंय तिकडे भरणे मामा का सारखी दोन्ही आपल्याला? काय हर्षवर्धन पाटील का भरणे मामा, काय वाटतंय? येतील की दोघ? दोघ पण येतील. मामा नमस्कार. नमस्कार. काय नाव? नारायण बाबूराव कर्णिक. कुठलं जाय काय? हा नाही, आंध्रूड. आंध्रूडच जवळच गाव आहे. जवळ आहे. कोण आहेत तुमचे आमदार? आमदार आमचे दीपक चव्हाण. बर, सलग 3 वेळा आमदार आहेत. काय काय 15 वर्षात त्यांनी सुद्धा का बरं का देणार आहे मतदान त्यांना? आमचा त्यांनी 15 वर्षात गेल्या काय काय विकास कामं तुमच्या? सगळी कामं केली, पाणी म्हणा रस्ते म्हणा सगळी कामं केली, आणि सुखदुःखात ते आमच्या सामील होते. ते सगळ्यात महत्वाचा भाग आहे, सगळ्यात महत्वाचा भाग. कमी जास्त होत असतील पण सुख दुःख लग्न कार्य हे कधीही चुकवत नाही. निरोप दिला की आले म्हणून समजायचं असा माणूस आहे, साधा सरळ वर्ग मार्गे वागणारा माणूस. आता चौथ्यांदा होतील होणार, 100% होणार आणि करणार आम्ही. हा त्याच्या पुढचा भाग. जावलीकर म्हणते तर आम्ही चौथ्यांदा आमदार, आंध्रूडकर म्हणते तर आम्ही चौथ्यांदा आमदार करणार त्यांना. मामा नमस्कार. नमस्ते. काय नाव? पडर. लाला पडर. इथलंच दिसतंय? हो. बाजार लालताव? हो बाजार. कसं काय बाजार, महागा आहे स्वस्त आहे काय? काही असंच चालणार आहे नेहमी, म्हणजे अगदी बदल झाला तरी चालणार आहे, मागेही असंच होतं पुढे असंच चालणार आहे. बरं, आता निवडणूक आहे की मग विधानसभेच्या? कोण आहेत तुमचे इथले आमदार? आता सध्या तरी आमदार दीपकराव चव्हाण आहेत. आणि चांगले व्यक्ती चांगले पुढे तिची यायला पाहिजे. काय काय विकास काम केले तुमच्या गावात? बरीचशी आमच्याकडे बंदऱ्याला वड्यावरची बंदर आहे, पुन्हा समाज मंदिर किंवा रस्त्याची काम व्यवस्था आहेत. बरं, आणि पुन्हा तिची यावं तसं अशा. रणजित सिंह नाईक निंबाळकर म्हणतात की मिले विकास काम केले. सध्या तरी नाही काय त्यांचा विकास, कुठलाय विकास? बरं, निंबाळकर साहेबांचा विकास कुठलाय? रणजित निंबाळकरांचा आता एक पुढे जातं दीपक चव्हाण आणखी चांगलंच आहे. बरं, पुन्हा यावं पुन्हा यावेत असं वाटतंय. बर, चाल आपण पुढे जाऊया. आणखी काय सांगू? हा नमस्कार. इथलंच का? हो इथलं जाऊलीत. मी विचारतो तेवढं फक्त तुम्ही सांगा. बरं, विधानसभेच्या आता निवडणूक आहे त्या, 20 तारखेला मतदान आहे. तुमचे इथला आमदार कोण आहे ते? दीपक चव्हाण. त्यांनी काय काय विकास काम केली तुमच्या या भागात, तुमच्या गावात परिसरात, काय वाटतं तुम्हाला?
काय नव्यानं पाण्याचे टाके बांधले, परत पान लोटचं काम झालंय मोठ्या गावात, नाला बंडिंग झालं, ते आपलं सिमेंट बांधार आहे ती. आता निवडणूक आहे तर काय वाटतं, चौथ्यांदा आमदार हो वाटते? हा होणार, होणार फिक्स. विरोधी त्यांचे आहेत ते म्हणतात आम्ही खूप काम केलेले आहेत बघा. नाही काय काय काम, विरोधी पक्षाकडे सत्ता नसल्यावर काय काम करणार आहे. त्यामुळे आता दीपक चव्हाण परत आमदार, दीपक चव्हाण परत आमदार, पहिल्यापासून राज्य गटाचाच आमदार होतो इथं. सलग 15 वर्ष आमदार आहे, हो बदलायचं नाही, तेच ठेवायचे, तेच ठेवायचे. नमस्कार. नमस्कार. बाजार लालताव काय? हो. कसं आहे, स्वस्त आहे का महागाय? आहे, बरं आहे. बर, इथलंच दिसतंय? इथलं नाही, आंध्रुडच आहे. आंध्रुड जवळच आहे की मग? हो, इथन 5-6 किलोमीटर आहे. कोण आहे आमदार आहे तुमचं? आमचं आमदार आता चालूच दीपक चव्हाण आहे. 15 वर्ष झालं तिथले आमदार आहेत, त्यांनी काय काय विकास काम केले तुमच्या? तशी बरीच सभा मंडप वगैरे केले, रस्त्याची काम वगैरे. आता आमच्या गावामध्ये 8 किलोमीटरचा डांबरीकरणाचा रस्ता चालू आहे, म्हणजे आता निम काम झालेलं आहे आणि वरचं फायनल काम राहिलंय. मुरुमीकरणाची वाड्या वस्तीवली कामं केलीत, सभा मंडप आमच्या इथे 4-5 झाले, तशी विकास काम भरपूर झाले. पाण्याचा प्रश्न मार्गी लावलाय काय वाटतं, शेतीच्या पाण्याचा? शेतीच्या पाण्याचा प्रश्न चांगला मार्गी लागलाय की आता कॅनलचं पाणी येते, 4 पाळ्या येतात वर्षातनं, 3 पाळ्या येतात. विरोधक म्हणते तुम्ही आम्ही कामं केलेले आहेत आमच्या काळात. विरोधक म्हणून काय करायचं, जे आलंय ते आलंयच ना, बरं, जे झालंय ते झालंय, त्याला मान्य केलं पाहिजे. मग आता चौकार मारतील का दीपक चव्हाण, काय वाटत? आता दीपक चव्हाण उभं राहिले तर होईल की, निवडून येतील की? तेच उमेदवार आहेत की? आता ते काय कोण म्हणतंय, आगवणी आहेत कोण म्हणतंय काय? नाही, तेच उमेदवार आहेत असं चर्चा येते. त्या दिवशी शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत संजीव राजेने आणि दोघांनी तुतारीमध्ये प्रवेश केला. होय, मग चालतंय की, येतील की निवडून? राज्यात काय वाटतं तुम्हाला, भाजप महायुतीचं सरकार यावं का शरद पवार महाविकास आघाडीचं सरकार यावं महाराष्ट्रात? महाराष्ट्रात आता केंद्रात भाजपचं आहे म्हणल्यावर महाराष्ट्रात बी भाजपचंच यावं. बर, पण आमदार मात्र आपल्या इथलं दीपक चव्हाणच आमदार. हा, केंद्रात भाजपचं सरकार आहे म्हटल्यावर राज्यात पण भाजपचं सरकार यावं, पण आमदार इथलाच आमचा पाहिजे असं सुद्धा लोकांचं म्हणणं आहे. मामा नमस्कार. नमस्कार. काय नाव? राजेंद्र नारायण मोरे. इथलंच दिसतो? हो, इथलंच आहे. शेती करताय का? हो, शेतीच. किती एकर आहे? 22 एकर आहे. बागायत दर आहे तुम्ही? हो. पाणी? पाणी येतं कधी तर कॅनल जण आहे तर पाऊस पडला तरच. विहिरीला वगैरे काय? विहिरीला पाणी आहे ना सध्या. उसाला दर काय? ऊस कुठं जातो? ऊस फलटणला जातो. फलटणला आहे का व्यवस्थित दर? हो, दर चांभार आहे. बर, आता 20 तारखेला निवडणूक आहे विधानसभा. हो, हो. आमदार कोण आहे तुमच्या इथलं? दीपक चव्हाण. आमदार साहेबांनी काय काय विकास काम कधीतरी येत होतं ना, तर येत पण नाही तिकडं. बर, येत अजिबात नाही, येत काम केली का नाही केली काय काम? आता काय वाटतं कोण आमदार असावा? आमदार बदली असावा. तरी काय वाटतं तुम्हाला, आता भाजप कडून त्या गटाकडून सचिन कांबळे पाटील त्यांचं पण नाव आहे, काय वाटत? आम्ही आम्हाला कसं वाटतंय, शरद पवार ही शरद पवारच्या जो राहील त्याला मतदान करणार. आता दीपक चव्हाण तुतारी कडून असेल? हा, ते जर असेल तर तिथे आले परवा संजीव राजेंनी आणि दोघांनी तुतारीमध्ये प्रवेश केला, माहित नाही? हो, आता माहित झालंय, नंतर अगोदर माहित नव्हतं. मग आता काय वाटतं जर मला मतदान करायचं तुतारीला? तुतारीला करणार. होतील का परत मग आमदार? हो, होणार ना. काका काय वाटतं तुम्हाला? दीपक चव्हाणच आमदार होणार. का बरं? कारण त्यांनी बाकीचं राजांनी विकास भरपूर केलाय ना. राजांनी केला? संजीव राजे, रामराजे. रामराजे, संजीव राजे त्यांचे संजीव श्रीमंत रामराजे निंबाळकर, श्रीमंत संजीव राजे निंबाळकर यांनी भरपूर तसा विकास केलेला आहे. काय काय विकास काम केले? चांगला बरेच केली ती पाणलोट, मोठा एवढा मोठा पाणलोट इथं आणला, राबवला, त्याचा विकास चांगला झाला, पाणी भरपूर झालं. होतील परत आमदार? होतील आमदार. मग राज्यात तुम्हाला काय वाटतं, एक नागरिक आपण या महाराष्ट्राच्या, तुम्हाला काय वाटतं महायुतीचं सरकार भाजप महायुतीचं यावं का महाविकास आघाडी शरद पवारांचं सरकार यावं? काय वाटतं? शरद पवारचं यावं. का बरं? कशासाठी? कारण शरद पवार फार हुशार माणूस आहे, विद्वान माणूस आहे. महाराष्ट्राची घडी बसवू शकते? महाराष्ट्राची घडी बसू शकते. बर, महाराष्ट्राची घडी बरोबर. आपल्या सोबत जावली गावचे माजी सरपंच बाबा बरकड्यात, आपण त्यांना विचारा. नमस्कार सरपंच. नमस्कार.
काय वाटतं तुम्हाला आता विधानसभेच्या निवडणुका आहेत 20 तारखेला मतदान आहे तुमचे जे विद्यमान आमदार आहेत दीपक चव्हाण यांनी तुमच्या जावली गावात गेल्या 15 वर्षात काय काय विकास काम केले आमदारांनी राम राजेश संजय बाबा यांनी दिलेला आज परिण आम्ही आमदार चांगल्या मताने निवडून दिलेलं ह्या भागात दीपकराव चव्हाणांनी चालू वर्षी 56 लाखाचं काम रस्त्याच्या बाबतीत केले चालू वर्षी त्याच्या पाठीमाग जावलेला एक पाणलोट 3 कोटी 77 लाखाचा तो आम्ही पार पाडला त्याच्यानंतर अंतर्गत डांबरीकरण जावली चांगलं झालं त्याच्यानंतर गटराची योजना चांगली झाली शिमीट बंधाऱ्याला कुठेही शिल्लक राहिला नाही जावलीच्या चारही वडे जे बाजूनी सरळत बंधारा चांगल्या पद्धतीने झालेला आहेत आणि जे रामराजे जे संजय बाबा सांगतील त्याच्या पाठीमागे जाणारी आम्ही माणसं आहे आणि आदरणीय पवारसाहेबाक जो निर्णय घेतला जाण्याचा तो अतिशय चांगला घेतला आणि दीपक चव्हाणच का पाहिजे तर दीपकराव चव्हाणांनी गेले 15 वर्ष आमदारकी केलेल्याचं त्यांचं अनुभव त्या विधानसभेच्या सभागृहातला त्याचा मोबदला चौथ्या फेरीत फलटण तालुक्याचा काया पालट केल्याशिवाय राहणार नाहीत त्यांचा तेवढा अभ्यास त्यात झालेला आहे आणि अभ्यासू नवीन एखादा उभा केला त्याला विधानसभेत बोलायचं ते जमलं पाहिजे त्याला अनुभव पाहिजे ह्यांना 15 वर्षाचा अनुभव आहे दीपावर आणि इतका माणूस सज्जन आहे की महाभारतातला धर्मराजासारखा हा माणूस आहे आणि म्हणून राजांनी त्यांना जवळ धरून फलटण तालुक्याच्या जनतेचा विकास कसा होईल मग वाड्या वस्त्यावर रस्ता असतील शाळा असतील शिक्षणाचा असेल देवघर पासून बलकवडी पासून आंधळपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांना हाती धरूनच त्यांनी केलं आणि ह्या गावची जनता दीपक चव्हाणालाच निवडून आणणार आणि आघाडीवर काम करणार अशी मी आपल्याला ग्वाही देतो तर आज आपण जावलीकरांच्या प्रतिक्रिया ऐकल्या होत्या साधारणतः म्हणजे एकतर्फी प्रतिक्रिया आहेत या भागात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान आमदार जे आहेत दीपकराव चव्हाण यांनी गेल्या 15 वर्षात भरपूर विकास कामं केलेली आहेत पाणलोटमध्ये कामं केलेली आहेत रस्त्यांची कामं केलेली आहेत असं जावलीकरांचं म्हणणं आहे त्यामुळे चौथ्यांदा सुद्धा तेच या ठिकाणी आमदार पाहिजेत असा सूर इथल्या जनतेमध्ये आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका म्हणजे तुम्हाला पुढचे अपडेट मिळत राहतील कॅमेरा पर्सन अंकुरसह मी अण्णा बनसोडे टुडे 9 मराठी जावली तालुका फलटण.